तिथे मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईतल्या फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा अशी मागणी शेलारांनी विधानसभेत केली. एकाच परिवाराची सत्ता या महापालिकेत आहे, त्यांच्याच महापौर, त्यांचीच स्थायी समिती आणि त्यांनीच निर्णय घेतले तरीही मुंबईकरांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे येत्या 1 महिन्यात या सगळ्याचा हिशोब देणारी श्वेतपत्रिका सरकारनं काढावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी शहर आणि उपनगर पाणी वाटपाची व्यवस्था जवळजवळ कोलमडली आहे की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सर्वात प्रथम तर मी आपल्याला विनंती करणार आहे की उत्तरामध्ये माननीय मंत्र्यांनी याच्यावर उत्तर द्यावंच की समप्रमाणात पाण्याचं वाटप मुंबई शहरात का होऊ शकत नाही, करण्यासाठी काय करावं लागेल याची एक श्वेत पत्रिका मात्र त्या ठिकाणी वेळेत 1 महिन्यात प्रसिद्ध करावी अशी माझी मागणी आहे. असं आहे की मुंबई महानगरपालिकेवर जे प्रशासक नेमलं आहे त्या प्रशासकाचा ढसाळ कारभार कसा आहे त्याचं हे उदाहरण आहे. आज तुम्हाला माहिती असेल की पाण्याची टंचाई काय आहे, तर एक ट्रान्सफॉर्मर पीसेचा जळला आहे. ऑलरेडी अल्टरनेट व्यवस्था करायची असते, 3 ट्रान्सफॉर्मर आपण चौथा ठेवतोय, परंतु तिसरा जो आहे तो आता मेंटेनन्ससाठी काढलेला आहे. या महानगरपालिकेमध्ये 1200 कोटी रुपये झाडं आणि ब्युटिफिकेशनसाठी कॉन्ट्रॅक्टरवर लूट केली जाते, परंतु जी अत्यावश्यक बाब आहे की ट्रान्सफॉर्मर त्याची देखभाल केली जात नाही, अल्टरनेट व्यवस्था केली जात नाही, हे मुंबईकरांबद्दल या सरकारचं प्रेम आहे आणि म्हणून याला पूर्णपणे जबाबदार हे सरकार आणि प्रशासक आहे. आज मुंबईत जी पाणी कपात झाली आहे त्याला जबाबदार पूर्णपणे हे सरकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.